नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनरचित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दोन हजार बावीस तेवीस इयत्ता दहावी दहावीमध्ये विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक याची आपण उत्तर चाचणी बघणार आहोत मी दादाभाऊ जगदाळे ही उत्तर चाचणी बघण्यापूर्वी माझी आपणास नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील चला तर मित्रांनो बघूया आपण मित्रांनो बघा भाग एक साठी एकूण गुण बारा आहे वेळ तीस मिनिटाचा आहे आणि या तीस मिनिटासाठी आपल्याला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न असा आहे शास्त्रीय कारण लिहा कोणतेही तीन लिहायचे तर आपल्याला आणि प्रत्येकी दोन गुण आहे धावती बस अचानक उजवीकडे वळल्यास त्याच्यातील प्रवाशी डावीकडे झुकतात काय कारण आहे शास्त्रीय कारण तर त्याचं कारण असं आहे धावत्या बसमधील बसलेल्या प्रवाशांना बसची गती प्राप्त झाली असते त्यामुळे ज्यावेळी बस उजवीकडे वळते त्यावेळी जडत्वाच्या गुणधर्मानुसार प्रवाशांचे शरीर आपल्या मूळची दिशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे प्रवाशी डावीकडे झुकतात हेच कारण आहे मित्रांनो शास्त्रीय कारण दुसरं खालील चौकट पूर्ण करा चौकटीमध्ये बघा इथं हिरा दिलाय आणि हिऱ्याचे उपयोग दिलेत काच कापणे बाकीचे उपयोग आपल्याला लिहायचे तर हिऱ्याचे उपयोग सांगताना असं सांगता येईल मित्रांनो आपल्याला हिरा अलंकार म्हणून देखील वापरला जातो हिरा खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात वापरला जातो डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणात वापरला जातो आणि मित्रांनो हिरा कृत्रिम उपग्रहात खिडक्या तयार करण्यासाठी वापरला जातो त्या या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण करता येईल त्यानंतर संतप्त व असंतप्त हायड्रोकार्बनमध्ये फरक स्पष्ट करा तर स संतप्त हाय हायड्रोकार्बन ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अनुमध्ये फक्त एकिरी बंद असतो त्या संतप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात उदाहरणार्थ मिथेन आणि इथेन त्यानंतर असंतप्त हायड्रोकार्बन ज्या हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बहुबंध असतो त्यास असंतप्त हायड्रोकार्बन म्हणतात उदाहरणार्थ इथेन आणि इथाईन हे उदाहरणं सांगता येतील त्यानंतर मित्रांनो खालील तक्ता पूर्ण करा यामध्ये आपल्याला इथं पदार्थ आमलं आणि आमलारी त्याची इथं लिटमस इथं मिथी ऑरेंज आणि फिनॉल्ड थॅलिन हे आपल्याला इथं या पद्धतीनं इथं आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या ह्या रिकाम्या जागा भरायच्यात त्या अशा भरता येतील मित्रांनो इथं लाल येते इथं निळा इथं पिवळा आणि गुलाबी या पद्धतीने गुला ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरता येईल पुढचा पाचवा प्रश्न आहे खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून कोणत्या नियमाचा बोध होतो ते ओळखा व तुमच्या शब्दात लिहा जी आकृती दिलेली आहे ह्या आकृती बघून आपल्याला या आकृतीतून काय बोध होतं ते लिहायचं तर मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल ही आता आकृती कशाची आहे यामध्ये द्रव्य अक्षयतेच्या नियमाचा बोध होतो आणि याच्याविषयी सांगताना रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यात वाढ किंवा घट होते हे रासायनिक अभिक्रियेतील अभिकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रिया निर्माण होणाऱ्या उत्पादकांचे एकूण वजन हे सारखेच असते याला द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतात या पद्धतीने त्यानंतर पुढे जाऊ हा प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्न सोडवा कोणतेही दोन ह्यामध्ये परावर्तित किरण म्हणजे इथं आपत्ती किरण आपाती किरण आणि आपाती किरण काय आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येतं तर मित्रांनो आकृतीचे निरीक्षण करून किरणाकृतीसाठी नियम लिहा तर तीन नियम याच्यामध्ये पहिला आहे जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो तर आपल्या बघितल्यावर लक्षात येईल त्यानंतर जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो आणि तिसरा आहे जर आपत्ती किरण वक्रतास मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो या पद्धतीने आपल्याला हे नियम सांगता येतील पुढे जाऊया खालील दिलेल्या परिषदातील गाळ्याला दिल, जागा कंसातील योग्य शब्द भरा इथं हे कंसात शब्द दिले आणि बघा इथं आपल्याला जे काय दिले आपण वाचून घेऊ एवढं मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा दिलेली आहे इथं म्हणजेच या वारंवारतेमधील ध्वनी मानवा मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला डॅश डॅश ध्वनी म्हणतात कान डॅश डॅशपेक्षा कमी व याच्यापेक्षा जास्त वारंवार त्याचा ध्वनी ऐकू शकत नाही म्हणजेच वारंवार त्याच्या ध्वनी डेल्ट धोनी म्हणतात दोलकाच्या दोलकाच्या कंपनाने निर्माण होणाऱ्या ध्वनी ध्वनी भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपनी हो निर्माण होऊन निर्माण झालेला ध्वनी हा टू झिरो एच जडपेक्षा पेक्षा डॅश डॅश त्याचा म्हणजे अवश्राव्य ध्वनी आहे डॅश पेक्षा अधिक वारंवारच्या ध्वनीला श्रवण श्राव्यातील ध्वनी म्हणतात तर ह्याच्या जी जागा अशा आहे त्या मित्रांनो श्राव्य टू ओ एच जड त्यानंतर जास्त अवश्राव्य कमी आणि टू झिरो 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 एच जड या पद्धतीने आपल्यालाही सांगता येईल मित्रांनो पुढे जाऊया खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची चित्रात दिलेली पट्टी कसली आहे तिचा वापर कशासाठी केला जातो पदार्थ हे आम्लधर्मी आम्लारीधर्मी धर्मी व उदासीन आहेत हे कसे ठरले जाते आणि उदासीन क्षाराचे पी एच मूल्य किती असते तर मित्रांनो चित्रात दिलेली पट्टी कसली आहे तिचा वापर कशासाठी केला जातो चित्रातील पट्टी कागदीदर्शक पट्टी आहे तिचा वापर द्रव्यातील सामू मोजण्यासाठी केला जातो ही जी पट्टी आहे चित्रातली ही हिरंगी बेरंगी जी पट्टी दिसती ही पट्टी तिचा कशासाठी वापर केला जातो द्रवणातील सामू मोजण्यासाठी त्यानंतर बी पदार्थ हे आम्लधर्मी आमलारी धर्मी व उदासीन एक असे ठरवले जाते तर बघा एक ते सहा सामू असणारे आम्लधर्मी आठ ते चौदा सामू असणारे आम्लारी धर्मी आणि जर सात सामू असल तर उदासीन इतकं सोपं उत्तर यायचं सी उदासीन क्षाराचे पीएच मूल्य किती असते तर आपण आत्ताच पाहिलं उदासीन क्षाराचे पी एच मूल्य सात असते त्यानंतर खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करावं त्या खाली प्रश्नांची उत्तरे लिहा इथं आपल्याला आकृती दिलेली मित्रांनो प्रकाश स्त्रोतची आकृती आहे आकृतीत दाब दाखवलेली दुर्बीण कोणत्या हो पद्धतीची आहे आणि दुर्बिणीच्या भागाने नावे द्या तर आपण इथं बघूया बघा आकृतीत दाखवलेल्या दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे तर कॅसे ग्रेन पद्धतीची आहे आणि नावे बघा प्रकाश स्त्रोत त्यानंतर नेत्रिका त्यानंतर ने बहिर्वक्र आरसा आणि आंतरवक्र आरसा या पद्धतीनं आपल्याला याला भागाला नावे देता येईल पुढे जाऊया खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करावं त्या खाली प्रश्नांची उत्तरेल्या बघा उच्च विद्युत विभव आणि कमी विद्युत विभव यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे आकृतीत जास्त विभव असलेला वाहक कोणता ये बी वाहकामध्ये इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा कोणती आणि वाहकादरम्यान होणारा इलेक्ट्रॉनिक प्रवाह केव्हा थांबेल तर बघा आकृतीत जास्त विभव असलेला प्रवाह आहे ये ये प्रवाह इथं धन दाखवलेला आहे ए व बी वाहकामध्ये इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा कोणती आहे तर बी वाहकाकडून ए वाहकाकडे अशी दिशा आहे आणि वाहकादरम्यान होणारा इलेक्ट्रॉन प्रवाह केव्हा थांबेल तर दोन्ही वाहकातील विभावांतर शून्य होईल तेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रभाव थांबेल मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद